अमोल वेतस्कर सर्व मात्र अधिकृत इशारा करतील सामन्याला होते सुरुवात काय जबरदस्त सामना पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला आई जीवदानी गिरीज हा संघ पाहतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय ससूनगर हा संघ आज घरच्या मैदानावर खेळतोय ससूनगर संघ सेमीफायनलचा सामना षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आकाश धानवी पहिलाच बॉल चेडूला षटकार केला सुरुवात झाली आहे इथे पहिला बॉल आला आखू टप्प्याचा अतिशय सुंदर आपण पाहिलं अंकितच्या बॅकमधन आणि ही ओळख आहे ट्रेडमार्क शॉट अंकितचा इथे पाहायला मिळाला सुरुवात तर चांगली झाली आहे ससून मात्र आज लक्ष या मॅचवरती लागेल ला असणार आहे कारण की फर्स्ट सेमीफायनलमध्ये ससून अगर यजमान संघ खेळताना दिसतोय जबाबदारी मात्र प्रत्येक खेळाडूंच्या खांद्यांवरची द्विगुणित झाली आहे आकाश दानवे पुन्हा एकदा याही वेळेला फटका फसला मिस इस टाईम फटका सुद्धा गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील परंतु इथे एकच धाव मिळते काय जबरदस्त फटका आपण पाहिला अंकितच्या बॅटमधून अगदी पहिला बॉल फेस करत असताना गोलंदाजाचा भव्य स्वागत केलाय अफुला तुम फटका अगदी पहिल्या चढूवर जेव्हा षटकार येतो ना मंथनजी तेव्हा मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि इथे एक धाव मिळाली फलंदाज अंकितला बघा एक मोठा फटका आला त्यानंतर सिंगल घेतली जितूला स्ट्राईक दिली दोन्ही जर हे फलंदाज आपण पाहिलं तर सर्कलमध्ये चांगली फटकेबाजी करतात आणि सुरुवात तर अंकितने अगदी शानदार केली आहे आकाश दानवी पुन्हा एकदा बोलून ट्रॅकवरती जितूच्या विरोधात चांगला फटका खेळलेत परंतु शतरक्षक त्या ठिकाणी पोचले तर चांगलं बॅकअप झालाय आहे डीपमध्ये आणि ते एकच दहा मिनिटे जितू चांगल्या मध्ये आहे आणि जितूला मैदानावर थांबणं फार, मैदान फार गरजेचं आहे परंतु अंकितचं कौतुक करावं लागेल सेमीफायनलचा सा सामना खेळतोय आहे जी सुरुवात हवी होती ना अगदी पहिल्या चेंडूवर त्याच्या बॅटमधून आपण एक मोठा धमाका पाहिला आहे या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे आठ या आकड्यावरती तीन चेंडू झाले आहेत षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा करता सज्ज होतोय आकाश यावला मात्र आखूट टप्प्याचा बॉल दिशा जरूर दिली आहे शेतरक्षक तिथे चेंडू खाली पण चांगलं इथे कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं नाहीये चेंडू पर्यंत रीच होऊ शकले नाहीत धावची देखील संधी तिथे प्राप्त झाली होती पण थ्रो देखील प्रॉपर वेने झाला नाहीये बघा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला त्यानंतर कुठेतरी मानसिक दबावाखाली गोलंदाज गोलंदाजी करताना दिसतोय असं म्हणावं लागेल चार चेंडू झाले आहेत धाव संख्या आपण पाहिलं तर फलकावरती आता झाली आहे नऊ नक्कीच संधी निर्माण झाली होती कॉलिंग खराब राहिली होती अंकित धाव घेण्यासाठी तयार होता परंतु जिथून थांबवला आणि ते एकच धाव मिळाली आकाश दानवे एक चांगला गोलंदाज आहे या गोलंदाजानं देखील प्रभावित केलाय या स्पर्धेमध्ये यावेळेस देखील मोठा फटका यावेळेस अगदी समालोचक कक्षाला मानवंदना देणारा फटका जी तुझ्या बाटमधून आपण पाहतोय पार इथे बघा दोन्ही फलंदाज अगदी इराद्यानं उतरलेले आहेत दाखल झाले आहेत कारण की सेमीफायनलची महत्वपूर्ण मॅच आहे जो जिंकेल त्याला थेट फायनलचं तिकीट मिळेल तो संघ असेल त्याकरता आपल्याला या मैदानातील घडामोडी पाहावे लागतील पुन्हा एकदा दुसरा मोठा फटका येतोय क्षेत्रक्षक तिथे जज करतायत विकेट इथे मात्र झालंय पतन जितू पाटील गॉन बॅक टू दरम्यान विजयजी कांबली यांचं शुभागमन एक जबरदस्त गुण लेखक आणि त्यांचं या ठिकाणी आपण आगमन पाहतोय एक षटकार आला आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जितून केला इथे फटका फसलाय आणि पहिला या मॅच मध्ये प्रमोदजी शेडगे इथे उपस्थित झाले आहेत महेंद्रजी भगत यांना देखील आपण पाहतायत टी सी पी लाईव्हचे प्रोप्रायटर ते मात्र बघा जितूच्या बॅटमन मोठा फटका आला त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट हे जितूने खेळायला हवं आपली विकेट किती महत्वपूर्ण आहे ती मात्र त्याने ओळखायला हवं हो होतं पण तसं काही झालं नाहीये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेलचित होऊन तंबूच्या परतलं आहे पहिल्या षटकाचा खेळ झाला पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे पंधरा पहिल्या षटकामध्ये पंधरा धावा चांगली सुरुवात पाहायला मिळते जरूर एक विकेट या ठिकाणी गमावली आहे टीम ससुनवर् परंतु सुरुवात खूप चांगली राहिली आहे अंकित आक्रमकता दाखवतोय हो जिथून देखील आक्रमकता दाखवली त्याचा फटका फर्स्टला तो बाद झालाय न्यू बॅटर मैदानावरती पाहिला तर यश आलाय इथे चांगली कामगिरी करावी लागेल चांगली भागीदारी करावी लागेल या दोन फलंदाजांना बॉल्य ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं संतोष आलाय गोलंदाज संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल यावेळेस पहिला तर स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन परंतु इथे झेल उडाला होता इथे कॉलिंग खराब आहे काय चाललंय मैदानावरती इथे एकच धाव मिळते कॉलिंग खराब होती आणि इथे एक धाव मिळाली या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे सोया आकड्यावर इथे अंकित कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये दिसले होते बॅटची टॉप एज लागली झेल देखील उडला होता संधी प्राप्त झाली होती संधी ग्रॅप केली नाहीये या पण धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी धाव घ्यायची किंवा नाही असं मात्र चित्र पाहायला मिळालं आणि सरते शेवटी आपण एक धाव ॲड ऑन केली आहे फलकावरती संतोष पहिला चेंडू खूप चांगला पाहाला मी याला स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं पेकिट करण्याचा जरूर प्रयत्न राहिला आणि ते एकच धाव मिळाली गोलंदाज यशा विरोधात खोलवाटा पाहिजे चेंडू होता चांगला फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने बॉल झालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावांसाठी एक चांगला फटका फलंदाज यशा बॅट येतोय बघा या तुतारी वादकांच्या माध्यमातून आपण पाहिलं या चौकाराचं चा स्वागत केलं अतिशय सुंदर रेलसेल इथे मात्र पाहायला मिळते आहे शेवटच्या आणि अंतिम दिवसात कारण की आजचा दिवस जर आपण पाहिलं तर श्री विजय शेठ पाटील साहेबांचा वाढदिवस आणि त्याचंच औचित्य साबूत साधून ही सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये गेले सात दिवस क्रिकेटचं सा खमासान पाहिल्यामुळे प्रमुख अतिथींचं इथे मात्र आगमन होत असताना आपण पाहतायत आदरणीय सन्मान्यय अतिथीगण या ठिकाणी उपस्थित होत असताना आदरणीय सन्माननीय हरिहरजी पाटील साहेबांना आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य जनार्दन म्हात्रे साहेबांना देखील आपण पाहतो आहे आणि त्यांच्या सोबतीनं आपण अगदी अतिथीगण या स्पर्धेसाठी दाखल झालेत त्यानंतर आदरणीय सन्माननीय जगदीजी कदम साहेब संपर्क प्रमुख हे देखील उपस्थित होत असताना तदनंतर सर्व काही अतिथीगण या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत ते मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संतोषच्या माध्यमातून आतापर्यंत संतोषने या षटकामधील चेंडू हाताळलेले आहेत पाच धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू फुल टॉस बॉल होता चांगल्या पद्धतीने खेळले अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं चेंडूला पाठवलंय वन बाउं सीमारेषेच्या बाहेर चौकार चांगला स्ट्रोक आला आहे समोरच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण पाहिला आणि ते चार धावा मिळाला खूप चांगली सुरुवात राहिली आहे ससनोगर संघाची अगदी या दोन्ही फलंदाजाचा अविर्भाव आणि इरादे जर पाहिले ना तर या दोन्ही फलंदाजांचा जर खेळ जर पाहिली ना तर खूप महत्वाचा सामना आहे आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये मा ज्या पद्धतीने सुरुवात हवी आहे ना ती सुरुवात मात्र या दोन फलंदाजांनी केली आहे प्रभावित केलाय इथे संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर फलक्यावरती जाऊन पोचली आहे पंचवीसच्या आकड्यावर इथे दोन षटकांचा खेळ संपलाय बघा निशांतजी प्लेची षटकं आपल्याला पाहायला मिळतात आणि प्लेच्या षटकांमध्ये नामी संधी ही फलंदाजांकरिता असते आणि त्या संधीचा स्वीकार चांगल्या पद्धतीने अंकितनं केलेला आहे अंकित जर आपण पाहिलं वैयक्तिकरित्या एक षटकार एक चौकार आणि तीन एकेरी धावा एकंदरीत एक आपण पाहिलं तर तेरा या धावसंख्येवरती खेळताना अतिशय चांगली धावसंख्या उभारत असताना आपण पाहतोय ससु नवगर संघ दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय दोन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे ट्वेंटी फाईव्ह पंचवीस धावा मुख्य व्यासपीठावरती मात्र आज आपण पाहतायत अतिशय सुंदर आपल्याला प्रमुख अतिथी हे लाभले गेले आहेत अतिथींच्या माहिती करता मी सांगू इच्छितो की ही सेमीफायनलची लढत आपण आहेत ससू नवगर विरुद्ध आई जीवदा आणि गिरीज नाणफिकीचा कौल आई जीवदा आणि गिरीज या संघानं प्रथमता जिंकला त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला फलंदाजी करता आमंत्रित केलं ससुनवकर या संघाला आणि ते आमंत्रण चांगल्या पद्धतीने स्वीकारलंय फलंदाजांनी शुर्वात चांगली सुरुवात दो सुरुवातीच्या चा दोन षटकामध्ये आपण पाहतोय फुलातून बॅटिंग केली एका बाजूला जितून देखील प्रभावित केलं अंकित मैदानावर थांबला देखील प्रभावित करतोय षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती राकेश आल्या आणि या स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय यश या खेळाडूला यावेळेस देखील चांगला फटका बॉल जातो इन्टू द गॅप सीमारेषा पार चार धावांसाठी दर्जेदार फटका चौकार काय अतिशय सुंदर असा फटका पाहायला मिळाला अगदी खाली टप्पा जे म्हणतात त्याप्रमाणे हा खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता पिकअप शॉट तिथे पाहायला मिळाला चार धावा मिळवल्या आपल्या संघाकरिता यश वर्तक आपण पाहतोय दोन बॉल दोन चौकार हे यशच्या बॅटमनं आपण आत्तापर्यंत पाहिले आहेत प्रभावित करतो यश कारण सुरुवातीपासून आक्रमकता दाखवतोय ठासून भरली आहे आक्रमकता आणि या मॅचमध्ये तो अक्षरशः बदललाय पण यश मैदानावर आलंय ना तेव्हापासून त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा रोय द विकेट नाव यावेळेस देखील खोलवा टप्पाला चेंडू होता लॉंगॉनला खेळलं डीपमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण आणि ते एकच धाव मिळाली या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल गुणतालिकेवरती जाऊन फोसली आहे तीस या आकड्यावरती तीस धावा या धाव फलकावरती झाल्यात अगदी वेगाने मात्र धाव फलक हलता ठेवला गेलाय ससू नवगरच्या फलंदाजांकडनं दोन चेंडू राकेश यांच्या षटकातील आत्तापर्यंत झाले षटकातील तिसरा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होतोय राकेश यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू एलिव्हेशन तर मिळाले भरपूर क्षेत्रक्षक येतात पुढे चांगलं जजमेंट आणि विकेटचं इथे मात्र झाले पतन तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण प्रमुख अतिथी पाहतो आहे आदरणीय सन्माननीय जगदीजी कदम साहेब संपर्क प्रमुख आहेत त्यांचं देखील शुभमन या स्पर्धेस स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत तदनंतर आदरणीय सन्माननीय जनार्दन म्हात्रे साहेब उपजिल्हा प्रमुख हे देखील उपस्थित आहेत तदनंतर आदरणीय सन्माननीय हरिहरजी आत्माराम पाटील साहेब यांना आपण पाहतो आहे उपतालुका प्रमुख तदनंतर केदारनाथजी पाटील साहेब ज्येष्ठ पत्रकार हे देखील उपस्थित आहेत त्यादनंतर आदरणीय सन्माननीय द्वारकानाथ म्हात्रे साहेब ज्येष्ठ शिवसैनिक त्यादनंतर आदरणीय सन्मान्य हर्ष म्हात्रे साहेब यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय त्यादनंतर आदरणीय सन्माननीय प्रथमेजी राहुल साहेब शहर प्रमुख आहेत यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी त्यादनंतर आदरणीय सन्माननीय श्याम शिरोडकर साहेबांना आपण पाहतोय तालुका सचिव आणि तदनंतर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय ओंकारजी भोपाल गडे साहेबांना पाहतोय विभाग प्रमुख आहेत या सर्व अतिथींचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये अतिथींची मांडी आली आणि क्रीडा रसिकांची आपण गर्दी पाहिली आहे अफलातून नियोजन आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय राकेशला आणि या स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहतोय पाहतो करण पाहतो करणची बॅट बोल खूप चांगली चालली आहे या मॅचमध्ये अक्षरशः त्याच्या बॅटमधून देखील धावा आल्यात गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी प्रभावित केलं अष्टपलू खेळ या खेळाडूचा राहिला आहे गोलंदाज तयार यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय लॉन्ग ऑनला शत्रक्षक चेंडू खाली इथे मात्र चुकी होतोय आणि बॉल जातोय आहे सी मारेषा पार सा दहा षटकार निशांतजी जी म्हणून ही झालेली सगळ्यात मोठी चूक करण पाटील जर आपण पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ससून अवगर या संघाकडून त्याला संकटमोचक म्हणून किती वेळा कित्येक वेळा आपण पाहिलंय आज मात्र आपण पाहिलं पहिल्या आज बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाजाने मात्र जाळ देखील ट्रॅप देखील रचला होता पण त्या ट्रॅपमध्ये मात्र सापडला गेला नाहीये झेल सुटला आणि धावा मिळवल्यात आपल्या संघासाठी सहा खराब शत्रक्षम पाहायला मिळाला लॉंगॉनला अगदी झेल घ्यायला हवा होता परंतु खराब पण आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस खोलवा टप्पाला चेंडू होता वेगवान चेंडू होता वेगाचा वापर केला इथे लाईन मिस केली होती आणि इथे एक धाव मिळाली कारण या गोदरच्या चेंडूवर मोठा फटका खेळले होते झेल सुटला त्यानंतर भन्नाट वेगानं चेंडू हाताळला आहे गोलंदाज राकेशनं प्रभावित केले या चेंडूवर आणि इथे एक धाव मिळाली या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोअर काल वरती जाऊन पोचली आहे सदोतीस या आकड्यावरती सदोती गोलंदाज पुन्हा एकदा राकेश राईट आम राग ओव्हर द विकेट नाव याच्या विरोधात आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या लाईनमध्ये नव्हते रेषेमध्ये नव्हते आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतो आहे तर नक्कीच इथे तीन षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना ससुनोगर या संघाने फलकावर धावा उभारल्या त्या दोन बाद सदुदीच धावसंख्या आपण पाहतोय खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते विजयशेठ पाटील चषक दोन हजार तेवीस या स्पर्धेतील अंतिम रात्र शेवटचा दिवस आपण पाहतोय अफलातून नियोजन आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं विजय पाटील फाउंडेशन ससूनोगर क्रिकेट क्लब आणि ससूनोगर ग्रामस्थ आयोजित विजय शेठ पाटील चषक दोन हजार तेवीसचा चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहत आहे आणि अफलातून आयोजन नियोजन पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये अंडर फ्लट लाईट अद्भुत क्रीडा सोहळा आपण जरूर पाहतो आहे या स्पर्धेमधील आपण पहिला सेमीफायनलचा सामना पाहतो आहे एका बाजूला आपण पाहतोय ससूनोगर संघाला आणि एका बाजूला आपण पाहतो आहे आई जीवदानी गिरीज या संघाला खूप चांगली कामगिरी दोन्ही संघांची आपण पाहतोय आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये दोन्ही संघांचा सामना आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय षट्ट क्रमांक चौथं बॉलिंग फ्लॅकवरती यावेळेस गोलंदाज पाहिला तर संतोष आला संतोष आपण पहिला ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं तोच संतोष पुन्हा एकदा षटक क्रमांक चौथा हाताळण्याकरता येतो आहे पहिला बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला आहे एक्स्ट्रा कवरच्या दिशेला जातो आहे क्षेत्ररक्षक चेस डाऊन करतायत चांगला चेस म्हणावा लागेल दोन धावा मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने परिपूर्ण केल्या जात आहेत या दोन धावांच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती आता झालेली आहे थर्टी नाईन एकोणचाळीस धावा चांगला स्ट्रोक पाहिला मी याला आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली होती दोन धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या गेल्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क इथे मात्र बॅकफुटला गेले होते प्रॉपर बॅटवरती आला नाहीये लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलं या चेंडूला एक रन तिथे मात्र ऍड ऑन केली जाते है। एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती आहे चाळीस वेगवान चेंडू होता आणि समोरच्या दिशेने खेळले होते कर्ण आणि एक धाव मिळाली बघा षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू होता हवेमध्ये उडलाय क्षेत्रक्षक मात्र पुढे येत आहेत एकच रन पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे सुशांतदादा पाटील इथे उपस्थित झाले आहेत शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत ही स्पर्धा म्हटलं की आयोजक आपल्याला पाहायला मिळतात त्यातील आपण पाहिलं सुशांतदादा आहेत देवेंद्र म्हात्रे आहेत अंकित आहेत जितू आहेत यश आहेत करण पाटील अभिजित हे सर्व आपल्याला पाहायला मिळतात एकत्रित आले आणि अतिशय सुंदर हे देखणं व्यासपीठ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं गोलंदाज पुन्हा एकदा बोलून ट्रॅकवर यावेळेस देखील चांगला फटका लॉंग ऑफ ला अशात रक्षक त्या ठिकाणी यावेळेस जबरदस्त झेल टी वा वा काय कॅच कम्प्लीट केलाय अफलातून झेल आणि फलंदाज करन बॅक टू द द्युलेन इथे मात्र मोठा फलंदाज करण पा होऊन तंबूच्या आसळ्या परतलाय आपण पाहू शकतात कशा पद्धतीने हा झेल टिपला केला सफल झाले होते करंट कवरच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा जरूर तिथे बनवला होता परंतु चेंडू काही क्लिअर होऊ शकला नाही आहे सुंदर असं झेल टिपला गेला तीन पूर्णांक चार षटकांचा खेळ झाला आहे धावसंख्या संख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती झालेली आहे तीन गडी बाद एकेचाळीस एक गेला तर एक दुसरा नव्यानं आता मात्र दाखल होतोय हर्षद हा देखील एक पिन शिटर बॅटर म्हणून हर्षदला ओळखलं जातं आता हर्षद कशा पद्धतीने भूमिका स्वीकारेल कशा पद्धतीने धावा जमवेल कारण की सेमीफायनलची मॅच आहे जास्तीत जास्त टार्गेट सेट करणं महत्त्वाचं आहे कारण की नाणेफिकेचा कौल झाला त्यावेळेला यांनी म्हटलं होतं पन्नासपर्यंत धावसंख्या उभारण्याचा आम्ही प्रयत्न करू पण सध्या जर आपण पाहतोय चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि एक्केचाळीस धावा या धावफलकावरती झाले आहेत संतोष आपण पाहिलं तर विकेट टेकिंग षटक हाताळताना दिसतोय बघूया षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा खुलव टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने खेळलाय मिड विकेटच्या दिशेला हा चेंडू गेलाय मिसफिट जशी होती दोन्ही फलंदाज मात्र त्यांच्या मुखातील हो आपल्याला ही धाव घ्यायची आहे आणि धाव इथे मात्र परिपूर्ण केली आहे आणि या दोन धावांनी धावसंख्या झाली आहे त्रेचाळीस चांगली धावसंख्या उभारली या ससुणगर या संघानं प्रभावित केलं फलंदाजी करत असताना अफलातून सुरुवात पाहायला मिळते सेमीफायनलचा मॅच आहे आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे सुरुवात हवी होती ना ती सुरुवात या मॅचमध्ये पाहायला मिळाली आणि तदनंतर सातत्यानं धावा येताना आपण पाहतोय हो जेव्हा मोठा फटका येत नाही ना तेव्हा मात्र सिंगल डबल्स देखील घेतली जाते या मॅचमध्ये त्यावेळेला मात्र फुल टॉस बॉल होता प्रॉपरली कनेक्शन झालं नाही आहे द ग्राउंड चेंडूला खेळून काढले एक धाव घेतले दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये चांगलं कलेक्शन यशरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं एका दावेने धाव संख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती झालेली आहे चव्वेचाळीस चांगला स्ट्रोक होता परंतु तितक्या चांगल्या दर्जाचं शतरक्षक पाहायला मिळालं इथे एक धाव मिळाली आणि क्रिकेटमध्ये जर फक्त मोठे फटके येत नसतील ना तेव्हा तुम्ही सिंगल डबल्स देखील घेऊ शकता अगदी या मॅचमध्ये ससूरनगर क्रिकेटनं आहे अफलातून दर्जा चांगल्या पद्धतीने फटके खेळलेत मैदानाच्या चवू बाजूने सातत्यानं फटके येताना आपण पाहिले आणि इथे ग्रीस संघाचं काय चुकलं आहे तर शत्रक्षकांमध्ये सातत्यानं चुका केल्या गेल्या जेल सुटले गेले आणि ते चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आदरणीय सन्मान सुशांतदा पाटील यांना आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक भूमिपुत्रांचा आवाज या पालघर जिल्ह्यातील दादा यांच्याकडे पाहिलं जातं आणि सुशांतदा या व्यासपीठावरती आपण पाहतोय शुभागमन होत असताना एक जबरदस्त व्यक्तिमत्व अफलातून नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय तर आपलं व्यासपीठ आपण पाहू शकता प्रमुख अतिथी व्यासपीठावरती नुकतंच आपल्या पाहुण्यांचा आगमन या व्यासपीठावरती पाहतोय आणि या मॅचचा ते आनंद घेत आहेत बघा षटकातील पहिला बॉल चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र हाताळला गेलाय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता आपण पाहतायत विवेक आले आहेत बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू आपण पाहिलं तर खूपच ऑपस्टमच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय फाईट मात्र करार पंचाने दिला दाव संख्या आपण पाहतायत तर एक्स्ट्राने ऍड ऑन झाली आहे फलकावरती फोर्टी फायव्ह पंचेचाळीस यावेळेला मात्र मोठा फटका काय अतिशय सुंदर ताकत आणि नजाकत इथे मात्र साध्य केली आहे हर्षदने षटकार आणि या षटकारानंतर धावसंख्या संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे एक्कावन्न आज मात्र ससुनगर संघ इराद्यांना चांगल्या खेळतोय कारण की कदाचित त्यांचा इरादा असावा की विजय शेठ पाटील साहेबांना मात्र गिफ्ट म्हणून आपण ही ट्रॉफी देवी आणि त्याकरता प्रत्येक फलंदाज आपण पाहिलं तर जबाबदारी घेऊन चांगला खेळ साकारताना दिसतोय अलीकडच्या काळामध्ये ससूनगर क्रिकेटने घेतलेली मेहनत आणि तदनंतर त्याचा बहरलेला खेळ आपण या मैदानावर पाहतोय अफलातून बॅटिंग पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू यावेळेला मात्र सुंदर बॉल होता वर्चस्व या चेंडूवरती मात्र विवेकचं पाहायला मिळालं पहिला चेंडू, चेंडू खराब पडला होता त्याचा समाचार चांगल्या पद्धतीने हर्षदनं घेतला आणि त्यानंतर चेंडूमध्ये गती परिवर्तन केलं दिशा देखील बदलली टप्पा देखील बदलताना पाहायला मिळाला विवेकच्या माध्यमातून चांगलं कमबॅक करणारा हा चेंडू होता आणि हा चेंडू येणं फार गरजेचं होतं विवेक पुन्हा एकदा यावेळेला मात्र बॅकफुटला गेले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत कुठलीही चुकी करत नाहीयेत हर्षदला आता माघारी परतावा लागेल अतिशय सुंदर असा झेल टिपला गेला नवीन फलंदाज न्यू बॅटर इन आता मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतोय ऋतिक पाटील हे देखील अतिशय सुंदर खेळाडू आहेत आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना देखील पाहिलं आहे मैदान बनवण्यापासून जे या मैदानाची सर्व देखरेख करेपर्यंत ऋतिक यांना आपण पाहिलं जितू अंकित यश करण हर्षद देवेंद्र भाऊ यांना आपण पाहिलं आहे विनय पाटील सुशांतदादा प्रशांत पाटील अतिशय सुंदर आपल्याला ससूनगरकरांचं योगदान यास मेला आते या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं आता या शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर तीन चेंडू झालेले आहेत उर्वरित तीन चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे आता या उर्वरित तीन चेंडूंवरती एक्झॅक्ट काय टोटल असेल ते आपल्याला पाहावं लागेल एकावन्न धावा या सध्या फलकावरती झाल्या चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या तीन चेंडूवर देखील मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना कारण एक मोठं टोटल उभारणं फार गरजेचं आहे सेमीफायनलचा मॅच आपण पाहतो आहे स्ट्रायकिंग एंडवरती न्यू बॅटर ऋतिक पाटील मैदानावर दाखल झाला आहे बघा षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू सुंदर असा बॉल होता सॉफ्ट हँडने मात्र खेळून काढलं अलॉंग द कार्पेट लाँग ऑनच्या चे दिशेला चेंडू जातो एक धाव पूर्ण केली आहे दुसऱ्याच कॉलिंग तिथे आणि दोन धावा देखील पाहता पाहता यावेळेला मात्र पूर्ण केल्या आहेत बघा नाण्याची एक बाजू तर आपण पाहतोय भक्कमपणे ससून वगैरे संघ फुलंदाजी करताना दिसतोय पण गिरीज संघ देखील तितकाच तुल्यबळ संघ आहे समना पाहला मेल दुनी दे चांगला सामना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघाची कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे गिरीश संघाची फलंदाजी देखील भरली आहे आणि त्यांच्या विरोधात मोठा टोटल उभारणं फार गरजेचं आहे आणि सध्या ससु नवकर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतोय मात्र सुंदर बॉल चांगला फटका तिथे पाहायला मिळाला आणि वन बाउंस चेंडू गेलाय सी पार चौकार अतिशय सुंदर सफल झाले दिशा दिली लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र वेट अँड वॉच च्या भूमिकेमध्ये होते परंतु चेंडूने उसळी घेतली आणि सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर या चार धावांनी धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे फिफ्टी सेवन सत्तावन्न खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय फलंदराच्या बाटमधून समोरच्या दिशेने ऋतिक खेळले होते ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अफलातून स्ट्रोक पाहिला मी याला खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि खूप चांगला स्ट्रोक मात्र ऋतिकने सजवलाय यावेळेस देखील चांगला फटका खेळलेत लॉंग ऑफला शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचत खराब शतरक्षण अजून एक चांगला फटका ऋतिकच्या बाट मधून येतोय चलू जातोय सीमा रेषा पार चार धावांसाठी चौकार एक गाव एक संघाबद्धनं जे टॉप फोर संघ हे आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळाले त्यांचे लॉटची प्रक्रिया आता आपण इथे पूर्ण करणार आहोत तर चारही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आर्या इलेव्हन बोरिवली संघाचा कर्णधार सेजल एंटरप्रायझेस कासार वडवली संघाचा कर्णधार गोरसई बी शी साई समर्थ ससूनवगर संघाचा कर्णधार आणि परी इलेवन धाकटी डहाणू संघाचा कर्णधार या चारही टीमच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे लॉट्सची प्रक्रिया आपण आता पूर्ण करणार आहोत पाच षटकांचा खेळ आपण पाहिला ससुनवगर संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलीत आणि एकसष्ट धावा या फलकावरती झाल्या बासष्ट धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं पुन्हा एकदा मी विनंती करीन चारही संघाच्या कर्णधारांना प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे जिथे लॉटची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत आर्या इलेव्हन बोरिवली संघाचा कर्णधार सेजल एंटरप्राइजेस कासार वडवली संघाचा कर्णधार गोरसाई बी श्री साई समर्थ ससुनवगर संघाचा कर्णधार आणि परी इलेव्हन धाकटी डहाणू संघाचा कर्णधार लॉटची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आपण आपल्या मुख्य स्क्रीनवरती पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीने आपले प्रमुख पाहुणे या सामन्याचा आनंद घेत असताना आजचा दिवस जर आपण पाहिलं तर आमचे समालोचक मित्र आहेत संदीप सर त्यानंतर प्रमोदजी शेळगे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्याचबरोबर संदीप सरांचा देखील वाढदिवस आहे दोघांनाही आम्ही खूप खूप शुभेच्छा आणि दुग्ध शर्करा योग विशेष म्हणजे आपण पाहिलं तर श्री विजय शेठ पाटील साहेबांचा देखील आज जन्मदिवस आहे चला दोन बॅटर्सना आम्ही विनंती करतो लगेच मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे पहिली पाच षटकं आपण पाहिली पाच षटकांनंतर एकसष्ट ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळाली आहे बासष्ट धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं आहे आता ह्या बासष्ट धावांचं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल त्याकरिता आपल्याला ग्रीज संघाची फलंदाजी पाहावी लागेल आणि आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल फेरबदल दोन दिग्गज समालोचकांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात सुप्रीमो व्हॉईस मागील मोसमात आपण ज्यांचा आवाज सुप्रीमोपर्यंत पाहिला प्रमोदजी शेळगे त्यानंतर अजून एक दिग्गज समालोचक आपल्या समोर समवेत जॉईंट होत आहेत संदीप गावण सर लख लख धन्यवाद तो या ठिकाणी मंथनची घरत आपलं मी आता विनंती करतो आहे चार विजेत्या टीमच्या कॅप्टनला एक गाव एक संघामधून आपण जर बघितलं तर आर्या इलेव्हन बोरिवली त्याच्यानंतर सेजल इंटरप्रायजेस कासार वडवली श्री साई सेवक समर्थसेवक ससून गोरसई बी आणि परी इलेवन ढाकटी डहाणू या चारही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये हो या ड्रॉच्या स्वरूपात आपण चिठ्ठ्या उडवणारा आहोत हा ड्रॉ असेल आणि त्यानुसारच मॅचेस या ठिकाणी लागल्या जातील दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय पावर षटक सुरू झालंय सर्वांचं स्वागत करतोय विजय शेठ पाटील चषक दोन हजार तेवीस या टेनिस क्रिकेटच्या रजनी क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा काढून चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे आणि कमीत कमी प्रवेश फी हे वैशिष्ट्य ठरलं आहे या स्पर्धेचं ग्रामीण विभागातील संघांना प्राधान्य दिलं गेलं आहे आदिवासी गटातील हा संघ आता खेळतो आहे एन सी ए ये? नायगाव क्रिकेट असोसिएशनच्या संघाविरुद्ध आणि कॅचिट असा आवाज पाहायला मिळाला होता इथे बघितलं तर फॉरवर्ड पॉईंट सतरामध्ये शतरक्षक अडिकित तैनात होता आणि तो काही के कॅरी करू शकला नाही दोन धावण्याशी खातो उघडल त्यांच संदीप जी गावण सर दोन धावा फलकावर आपण आहेत एक चेंडूच्या समाप्तीनंतर जीवतानी uh, गिरीश टीमचा आकाश भी स्ट्राईक इनकडे आणि नॉन स्ट्राईक इनकडे संतोष चांगला बॅटचा वापर केलाय सरळ बॅटने चंडूला स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात कळून काढलाय मिळत आहे चार धावा चार धाव्यांची धाव संख्येला येतोय जोरकस प्रहार करतोय आकाश दानवे नावाचा खेळाडू याच खेळाडू बद्दल बोलायचं झालं तर तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी ससूनवगर येथे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गत जे टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं त्या स्पर्धेमध्ये सलग सहा बॉलमध्ये सहा षटकार ठोकले होते तोच आकाश दानवी खूपच चांगलं क्रिकेट त्याने आतापर्यंत दाखवलंय स्वतःला सिद्ध केलंय आदर्श हा मोठा गुण त्या काडूकडे आहे पुढचा बॉल काय चांगला ड्राइव आहे एक धाव तर मिळाली लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक फंबल होतोय आणि त्याच संधीचा फायदा उचलताना दोन धाव मिळवल्या जात आहेत दोन धावणीची पडली भर दोन धावणीची धावसंख्या झाली आहे ती आठ तीन बॉलची समाप्ती धावसंख्या तीन बॉलच्या समाप्तीनंतर आठ धावा तीन चंडूनंतर आठ धाबा जिंकण्याकरता लक्ष आहे बासष्ट या धावसंख्येचं हे जे दोन संघ तुम्ही बघताय सेमीफायनलचा मॅच खेळत आहेत बघितलं तर फ्लाय स्लिपच्या दिशेने चंडू उडाला होता चंडू थर्ड मॅन छत्रा बाहेर पार मिळत आहे धाबाचार विजय शेठ पाटील चषकातील हा आलाय चौकार रिप्ले मध्ये बघूया चंडूला स्लाइज करायचं होतं बस बघितलं कवर फॉइंटच्या दिशेने कळायचा होता बॅटरला बॅटचा हलकासा स्पर्श झालाय क्षेत्रक्षक तो थोडासा मागे होता जर आणखीन थोडासा पुढे असता तर जेल झाला असता आणि महत्वपूर्ण सफलता मिळाली असती ससुनोगर स्पोर्ट्स ससुनोगर टीमला पारितोषिक तर लागू आहे दोन्ही टीमला इथे तुम्ही बघतायत सनियाना अतिशय चांगले काढू मालजीपाडा येथून सनी पाटील उपस्थित होत आहेत त्यांचं स्वागत करतोय आधी अतिथी कक्षामध्ये बरेचसे मान्यवर उपस्थित झालेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय सन्मान्य जनार्दन लक्ष्मण मांद्रे सरांना तुम्ही बघतायत आदरणीय सन्माननीय जगदीश कदम सरांना तुम्ही बघताय संपर्क प्रमुख हा मोठा सांभाळत आहेत त्याच्यानंतर उपतालुका तालुका प्रमुख हरिहर आत्माराम पाटील यांना सुद्धा तुम्ही बघतायत चांगला फटका चांगला ड्राईव्ह कवर ड्राईव्हचा हा सुंदर फटका नेत्रदीपक फटका मिळतात चार धाबा चार धाब्यांशी धाव फळकावर जर आपण धावा बघितल्या तर त्या लागल्या जातात सोळा धाबा षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद नाबाद सोळा धाबा आपण चिठ्ठ्या या ठिकाणी लगेचच उड घेऊन या उडूया ड्रॉ करूया पहिलं षटक या ठिकाणी आहे चारही टीमचे कॅप्टन अदिती कक्षामध्ये या सुद्धा आमचे प्रमुख अतिथी दाखल होत आहेत त्यांचं स्वागत करतोय बरेचशे मान्यवर आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणखीन पाहुणे दाखल चाललेत विजय शेठ पाटील चषक दोन हजार तेवीस मध्ये आपण बघतायत आदरणीय सन्मान्य केदारनाथ पाटील जस्ट पत्रकार नवाकाळ या वृत्तपत्राचे उपसंपादक हा मोठा पदभार ज्यांनी सांभाळला आहे त्यांना तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत प्रथमेची राऊत प्रमुख हा मोठा पदभार सांभाळत आहेत वसई तालुक्याचे त्या वसई शहराचे त्याच्यानंतर श्याम शिरोडकर सर तालुका सचिव हा मोठा पदभार ते तै सांभाळत आहेत ओमकार भोपाळगडे प्रमुख हा पदभार ते तै सांभाळत आहेत हर्ष यांना यांनासुद्धा तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा पहिला मॅच सुरू आहे ओ चांगला बॉल करण पाटील करण पाटील म्हटलं तर एम पी एलची स्पर्धा मला आठवत आहे बघितलं आपण अतिशय चांगलं प्रदर्शन त्यांनी एम पी एलमध्ये मध्ये केलं होतं गोलंदाजी फलंदाजीमध्ये आणि मालिकावीर हा किताब त्याला मिळाला होता स्कूटी त्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळाली होती तोच काढू गोलंदाच्या मार्गावर करण पाडील धावसंख्या धाव पळकावर ओ चांगला बॉल लीर चंडूचे समाप्ती आता मी विनंती करतोय सेजल एंटरप्राईजेस कासार वडवली टीमच्या कॅप्टनला आपण सुद्धा पाच मिनिटाच्या आतमध्ये या अतिथी कक्षामध्ये या अन्यथा आपल्या अन उपस्थितीमध्ये या ठिकाणी ड्रॉ आम्ही करणार आहोत पाच मिनिटांमध्ये आपला एखादा प्रतिनिधी किंवा कॅप्टन ने या मैच कडवूया सोळा धाबा एक पूर्णांक दोन जेडूच्या समाप्तीनंतर करण पाटील तयार गुडले सत्रातील बॉल टॉपेच लागले शतरक्षकाला चकव चेंडू वळतोय लॉन्ग स्टॉप रीजन मध्ये एक नाही दोन नाही तीन नाही सरळ चार धावांकरता आलेला हा नशिबाचा चौकार मिळत आहे चार धाबा फोर रन्स जी काय प्रतिक्रिया द्याल या चौकाराबद्दल निश्चित स्वरूपात यावेळेला चौकारावर चौकार चवकर मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हा चेंडू फार वेगाने निघून गेला होता त्याचं एकमेव कारण असं होतं की आउटफील्ड फास्ट असल्याकारणाने चेंडू चेंडू जलदगतीने निघून जातो आहे मिस टायमिंग झाला होता परंतु या ठिकाणी येतोय नशिबाचा चौकार चार धावा मिळतील संतोष एका साईडला आणि एका साईडला आकाश धानवीसारखा एक बेस्ट बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग अँड गुड स्टार्ट बाय आई जीवदानी गिरीज व ए टीम पुढचा बॉल जोरदार हल्ला केलाय काय जबरदस्त आक्रमक रूप धारण केलं या उजव्या हाताच्या उंच काय मिळत आहेत सहा धाबा सहा दाबांची धावसंख्या फुलली धावसंख्या बहरली संतोष डवले डवला नावाचा काडू आपल्याला पाहायला मिळतोय एक अतिशय चांगला काडू कोळ्या गटामधून सुद्धा त्या काडूला आपण अनेक वेळा बघितलंय बघितलं तर बॅटिंग क्रीच्या कोळवर जाऊन शॉट सिलेक्शन केलंय आणि चंडूला उडवलंय धावसंख्या धाव पळकर पोहोचली ती सव्वीसवर अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत जी ठाकूर रॉयल गार्डन्स हॉटेलचे मालक आहेत अनिलभाय आणि आनंदभाय साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो आहे बरेचसे इथे दाखल झालेत आणि त्याबद्दल सुद्धा माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल शॉटबॉल पुल करायचा इरादा होता संतोष याचा उंची जर आपण बघितलं तर खरोखरच खूप जास्त उंची या खेळाडूची पाहायला मिळत आहे जागतिक जर आपण विक्रम बघितला तर मला आठवण होते बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठरा साली जन्म घेतलेला रॉबर्ट वाडलो याची जो ज्यांच्या उंची जर आपण बघितली तर त्या उंचीचं वर्णन आपण करूया मात्र इथे जितकी मोठी उंची तितकी चंडूची लांबी मिळतायत सहा दावा षटकार बिग भीक, बिग भीक, बिग हे आक्रमक रूप धारण केलंय संतोष या बॅटरने तर रॉबर्ट वाढलो याच्याबद्दल बोलायचं था, झालं तर आठ फूट अकरा पूर्णांक एक अशी त्यांची उंची होती जो जगामध्ये सर्वात लांबच लांब व्यक्ती आणि तसंच आता जर आपण बघितलं तर आई जीवदानी गिरीज टीममध्ये सर्वात उंच असा काडू म्हणजेच संतोष षटकं समाप्त होत आहेत दोन दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या बत्तीस धाबा उर्वरित तीन षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता आमंत्रित करतोय महाराष्ट्राचे नामवंत समालोचक यांना धन्यवाद संदीप आज बड्डे मॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा आवाज आपण ऐकतायत फर्स्ट सेमी फायनल तीन गट आपण पाहिले होते आदिवासी समाज गट त्यानंतर आपण पाहिलं तर नायगा पूर्व असोसिएशन आणि चॅम्पियन असोसिएशन या तीन गट अंतर्गत आपण पाहत आहेत या स्पर्धेचं आयोजन एका साईडला एक गाव एक संघ बत्तीस संघांना प्राधान्य दिलं गेलं आणि खऱ्या अर्थानं हा पन्नासावा सामना आपण पाहतायत आणि पन्नासाव्या सामन्यामध्ये सुरू असलेला फर्स्ट सेमीफायनल जो आपण सेमी फायनल पाहत आहेत आणि त्यानंतर फायनलचा सामना आपण पाहू शकणार आहोत कारण एका संघाला या ठिकाणी बाय मिळाली यावेळेला जर आपण पाहिलं तर जबरदस्त ही ताकद आहे नजाकत आहे आकाश धानवी क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय आउट ऑफ दार्क एज सिक्सर षटकार क्लास क्रिकेटमधला क्लास कसा असावा टेम्परामेंट टाइमिंग टेक्निक कशी असावी बॅकलिपचा उपयोग प्रॉपरली कसा यूज करावा याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दाखवलं गेलं आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं डीप मेडविकेट आणि मिनॉनच्या अगदी मधोमधाकरता माऊली महिला मंडळ यांच्या अभिवादनसाठी या वेळेला मात्र जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर शॉट क्या बात आहे आकाश दारवी क्लास यासाठीच मात्र या, या खेळाडूची मागणी फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते ओपन गटातून आणि खास करून आदिवासी समाज गटातून आपण पाहिलं तर या खेळाडूची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते कारण क्वालिटी दर्जाची फलंदाजी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर लागली जाते चव्वेचाळीस फोर्टी फोर रन विजयासाठी आता मात्र इथून जर आपण पाहिलं तर अठरा धावेची गरज असेल अतिशय सुंदर आणि देखणी फलंदाजी पाहायला मिळते आकाश धानवी जणू काही खेपट्टी ही त्याच्या प्रेमात पडलेली आहे अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं नियमित सराव आणि काय चेंडूवरची यावेळेला नजर पाहायला मिळते सुपर बॅडिंग आतमध्ये येणारा चेंडू होता या वेळेला मात्र जरूर आपण पाहतायत कान मंत्र दिल्यानंतर स्वतःला थोडंसं झुकून दिलं होतं यश पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार आले बासष्ट धावांचा पाठलाग करताना ताट अगदी चांगली झाली आणि जमेची बाजू काय आहे तर दोन्ही बॅटर भरवशाचे फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाजावर परिपूर्ण डोकेदुखी ठरले गेलेत ऑन साईडला शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता यशला मात्र हा चेंडू सरळ निघून जाईल सहा धावांकरता संतोष डवलाच्या बॅटमधून येतोय एक क्लास ब्रँडेड षटकार आणि या षटकार संघाची धावसंख्या फ्लाय होते जाऊन पोहोचते ती फलका वर फिफ्टी वन तर विजयासाठी अकरा दहावीची गरज सुपर बॅडिंग आत्तापर्यंत पहायला मिळते ती दोन्ही फलंदाजांच्या बॅटरच्या बॅटमधून आक्रमकतेचे स्ट्रोक आपण पाहू शकाल आज शेवटची आणि अंतिम रात्री या स्पर्धेचे विजय शेठ पाटील चषक दोन हजार तेवीसचा शानदार सोहळा आपण अनुभवतायत ऑन साईडला पुन्हा एकदा संतोष डवल्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा मात्र हवाई सफर षटकाराकरिता यशला मात्र खूप धावा खर्च होत असताना पाहायला मिळत आहेत जवळजवळ हा चौथा षटकार या षटकातला पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर फिफ्टी सेवन सत्तावन्न धावा फलकावर आता मात्र विजयाच्या उंबरट्यावर विजयाची नौका मात्र किनाऱ्यावर लावत असताना पाहायला मिळतोय संतोष डवला आणि आकाश धानवी संघाची धावसंख्या फिफ्टी सेव्हन वर जाऊन पोचले गेली क्लास फलंदाजी क्वालिटी दर्जाची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ऑन साईटला खेळला गेलाय गॅपमध्ये आहे चिन्ह मात्र फार वेगाने निघून जाईल चार धावांकरता चौकार चौकार आणि चौकार चौकार आणि धावसंख्या स्कोरीज लेवल एकसष्ट विजयासाठी फक्त एका धावेची आवश्यकता काय फलंदाजी केली या वेळेला दोन्ही बॅटरच्या बॅटमधून मात्र धावा फार मोठ्या प्रमाणात वाहिल्या गेल्यात सुंदर फलंदाजी एकसष्ट धावा फलकावर विजयासाठी एका धावीची आवश्यकता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हर्षद ला मात्र यावेळेला इन्व्हाइट केलं गेलं कॅब के पुत्र होतं अर्थातच हर्षद आपल्या गोलंदाजी मार्कवर फक्त आता औपचारिकता बाकी राहिले की काय असंच दृश्य पाहायला मिळतं आणि विजयाचा सुगंध दरवळत असताना आई जीवदानी गिरीज वसईमधून बिलॉंग करणारा हा संघ पाहायला मिळतोय गेले कित्येक वर्ष आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या वतीने हे संघ खेळत असतात आणि त्यामध्ये डिसिप्लिन क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट हे सातत्याने पाहायला मिळतं यावेळेला मात्र ऑन साईटला जबरदस्त प्रहार या वेळेला मात्र आपण पाहताय षटकाराकरिता आणि इथे मात्र फिनिश होतोय सामना फायनल मध्ये प्रवेश केलाय थेट आणि थेट द ग्रेट मराठा ज्यूचंद्र मोहनदा पाटील यांच्या संघाबरोबर मात्र खेळताना पाहायला मिळेल तो अंतिम सामना या गटातून प्रतिम खूप चांगला आपण पाहू शकला तर आतापर्यंत डे वनचा विचार केला तर टोटल टोटल डेचा जर विचार केला के तर आत्तापर्यंत तीनशे एक्क्याऐंशी पूर्णांक चार ओवर फेकल्या गेल्या ज्यामध्ये चार हजार त्रेसष्ट धावा आत्तापर्यंत फलकावर लगावल्या गेल्या त्यामध्ये तीनशे पंच्याण्णव विकेट्स पाहायला मिळाल्या दोनशे सतरा चौकार आपण पाहू शकला दोनशे त्रेसष्ट षटकार आले आणि झिरेवर फलंदाज बाद होणारे एकशे एकतीस आपण पाहू शकलात प्लेयर ऑफ द मॅचचा विचार केला तर यावेळेला दहा बॉलमध्ये पस्तीस धावांचं योगदान देणारा फलंदाज आपण पाहू शकतायत आकाश दानवे संतोषने नऊ बॉलमध्ये बत्तीस धावा अतिशय सुंदर फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर विचार केला तर संतोषने सात धावा देऊन एक गडी बाद म्हणजेच संतोषने आकाश दानवेला बीट केलं रेसमध्ये आला आणि प्लेयर ऑफ द मॅचचा किताब संतोष डवला ठरतोय या मॅचचा हिरो उपज प्रमुख आदरणीय जनार्दन मात्रे या ठिकाणी उपस्थित